नमस्कार, विकास समाचार मध्ये आपलं स्वागत। एसटी कर्मचारी आणि राज्य सरकार मध्ये विलगीकरणाच्या मागणीसाठी राज्यभरातील एसटी बस सेवा बंद ठेवली। एकीकडे उच्च न्यायालयाने संप थांबवण्याचा आदेश दिलाय, तर दुसरीकडे संपकरी कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात येते। याच पार्श्वभूमीवर एसटी महामंडळाने एसटी कर्मचाऱ्यांना पत्राद्वारे आवाहन केले। कोरोना महामारीच्या संकटामुळे आपत्ती लाल परी मोठ्या आर्थिक संकटात सापडली। संप करून तिला पुन्हा आर्थिक गरटेट लोटू नका। सर्व कर्मचाऱ्यांचे गेल्या 18 महिन्याचे वेतन एसटी महामंडळाने अदा केले आहे। यापुढे देखील आपल्या सर्वांचे वेतन वेळेवर देण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला जाईल, असे एसटी महामंडळाने म्हटले। कर्मचारी बांधवांनो, आंदोलनातील आपल्या मागणीनुसार शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे महागाई भत्ता 28% व घरभाडे भत्ता 8, 16, 24% मान्य केले, तसेच दिवाळी भेट ही दिलीये। असे असूनही देखील अचानकपणे पुढे आलेल्या ज्या विलगीकरणाच्या मागणीसाठी संप सुरू आहे, त्या मागणीबाबत एसटी महामंडळ आणि राज्य शासन मुंबई उच्च न्यायालयाच्या निदर्शनाचे प्रामाणिकपणे अनुपालन करत आहे। त्यानुसार राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली 3 सदस्यीय समितीने आपले कार्य सुरू केले आहे, असे या पत्रात म्हटले। बंधू भगिनींनो, आपण संप मागे घ्यावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सुद्धा विनंती केली। आपल्या संपामुळे महामंडळात दररोज 15 ते 20 कोटी रुपयांचा तोटा होत आहे, अर्थात संपाचा विपरीत आणि आर्थिक परिणाम संस्था आणि संस्थेचे कर्मचारी म्हणून आपल्याला दीर्घकाळ भोगावे लागणारे। संपामुळे गेली कित्येक दिवस सर्वसामान्य प्रवासी जनतेचे अतोतांत हाल होत आहेत। या सर्वांचा विचार करून आपण तातडीने संप मागे घ्यावे आणि सर्वसामान्य जनतेच्या सेवेत पुन्हा रुजू व्हावे, हीच आपणास विनंती असल्याचे या पत्रामध्ये म्हटले। तुम्ही पाहत राहा विकास समाचार, ध्यास ग्रामीण विकासचा। नमस्कार।